शेतकरी अजून सबल झालेला नाही. शेतकऱ्यावर जो अन्याय आहे त्यावर अन्याय भरपूर चालू आहे आणि हे राज्यकर्ते काय करतात हे काय झोपलेत का? आता आम्हाला एक भूमिका घ्यावा लागेल. गाया म्हशी कोंडे पहिले सर्व देऊन मंत्र्यांना घुसावं लागेल. तर शेतकऱ्याला जागी या मंत्री जागी हे मंत्री जागे कसे व्हायचे? हे शेतकरी या महिला एवढा कष्ट करणाऱ्या यांनी घर पर पंच कसा चालवायचा हे यांना दिसत नाही का? आज तालुक्यामध्ये काय चाललंय मी आमच्या गावामध्ये सर्व शेतकऱ्यांना सांगितलं का आज आपल्याला इथे आंदोलन चालू आहे. आमच्या गावात एक सुद्धा शेतकरी इथे आलेला नाही. याचं कारण काय? शेतकरी कवर दबाव खाली राहणार. अशा कोणी पंच दबाव खाली राहून आपल्याला न्याय मिळणार नाही. त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सर्वांनी एकजुटीने एकत्र आले पाहिजे आणि हे राज्यकर्ते आपल्याला एकत्र येऊन घेत नाही. या पक्षाचा त्या नेत्याचा एजेंडा येऊन फिरा. मग शेतकरी एकत्र यायचा कधी? फोन गेला तर त्याला लगेच फोन. तू काय गेला तिथं? आमच्या विरोधात काम करतो का? हे असं राजकारण चालू आहे. शेतकऱ्याला एकत्र येऊन घेत नाही आणि शेतकरी फक्त एवढंच आहे म्हणजे याचा विचार करा. शेतकऱ्याला काय एकत्र येऊन घेत नाही कारण आम्ही शेतकऱ्यांनी त्याच्या विरोधात काही बोलायचंच नाही असं त्यांचं आहे. म्हणून एवढ्या महिला कष्ट करते त्यांना मनक्याचा आधार आहे. किती वजी व्हायला लागतात तेव्हा काही तापवा लागते आणि माझ्या ते स्वतः 100-150 लिटर दूध मी घालते. किती कष्ट आहे ते मला माहिती आहे. म्हणून सर्व राजकारण्यांनी विचार करायचा नाहीतर शेतकऱ्या आमच्या गावे तुम्ही सांभाळा. आम्हाला त्या खुर्चीवर बसवा मग आम्ही बरोबर राज्य चालतो. एवढं बोलून मी माझे दोन शब्द सांगतो. काय होणार जे काय आर्थिक नुकसान आहे? अरे सगळं वैताग लिहिले मी जाणो. बँकेचा टाइम आहे तो 10:30 10:30 साहेब बँकेत येतो आणि मग थांबा जरा थांबा जरा मला बसू द्या मला पाणी पिऊ द्या. अरे तुला अटॅक येईल अटॅक येईल ऐकून घ्या. जरा शेतकऱ्याला अटॅक येणार नाही मित्रांनो. अरे महिना झाला का 1 तारखेला पाण्याचं नियोजनाचं रात्रपाळीचं दिवसापाळीचं पत्रक मोबाईल मध्ये येत. अरे वाट सुटलेला आहे शेतकऱ्याला पाण्याची टाकी भरायची मित्रांनो. 10:30 टाइम होतो बॅटरीन काठ्या घेऊन कोर बिर घेऊन वहीर येऊ जातो. अरे तुमच्या जम आहे ना तुम्ही येणं टाकी भरा इथं मग हराम खोरानं मी हे सांगतो. अरे मी शेतकरी आहे मी काय कोणत्या पक्षाचा नाही कोणतं काय माझं धड पण नाही मित्रांनो. तरी सांगतो अरे रात्रपाळी जर तुम्हाला दिली तुम्हाला जर टाकी भरायची तुम्ही जाणं टाकी भरायला. अरे पण शेतकऱ्याला गाई गुरांना पाणी लागतं मित्रांनो. वाघानी शेतकऱ्या जरी खाला तरी यांची काय हे का वन अधिकारी कोण नाही करणार नुसती बोलणार आहे मित्रांनो. तिकडे राजकारण कोणतं गेलं पोलीस काही कोणच्याकडे जाऊन पुढे पडू. परत शेतकरी माध्यमाच्या या द्वारातून मी सांगतो सर्व आंबेगाव तालुक्याची शेतकऱ्यांनी एकजुटीमध्ये सहभाग घ्या मित्रांनो. सरकारला काहीतरी या कार्यक्रमाच्या आंदोलनामधून जे काय निषेध घ्यायचा ते घेतील. परंतु माझ्या आंबेगाव तालुक्याचा सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो. अरे प्रभाकर भांगर म्हणजे काय कोणाचा शेतकऱ्याचा ते आधार तरी जो काय शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कार्याध्यक्ष सांभाळतो अध्यक्षाचं पद घेतो मित्रांनो त्याबद्दल त्याची क्षमा मागवा. कोणाही काही 2 रुपये मिळत नाही. परंतु त्यासाठी प्रभाकरजी भांगर यांच्या नेतृत्वाखाली हा चालू असलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी माझे पोलीस मित्र आणि सर्व जे आता पाहताय की काय होणार या कार्यक्रमात आज शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कोणी वाली उरला नाही आणि शेतकरी सकाळी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत त्या स्थितीमध्ये राब राब राबतो. शेतकऱ्यावरती इतके दिवस आलेत वाईट त्याला दिवसा मिळत नाही लाईट आणि वाघामुळं त्यांना कुठल्याही पद्धतीमध्ये आपल्या गुरांना खाण्यासाठी त्यांना प्यायला पाण्यासाठी मोटारी चालू कराव्या लागतात. काही काही विहिरी अशा आडरानामध्ये आहेत का बाजूला वाघाची दरकाळी सुद्धा आवाज ऐकू येतो तरी त्यांना बिचाऱ्यांना ती टाकी भरावीच लागते मोटर चालू करावी लागते शेतात पाणी भरावंच लागते. अशा प्रकारची शेतकऱ्याची हीनवाणी अवस्था हीनवाणी हा शब्द मी आवर्जून बोलतोय की इतकी मोठी 47 साली आपण भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज गेले पण इंग्रजी नीती अजूनही या भारत देशामध्ये तशीच वापरली जाते आणि या शेतकऱ्यांचा कधी उचित काल कधी येणार आणि या शेतकऱ्यांचं कुणी कोणता माणूस येऊन या शेतकऱ्याचा थोडं तरी उचित काल उभा करून
या शेतकऱ्याच्या घरामध्ये या शेतकऱ्याच्या माता भगिनींच्या गळ्यामध्ये कधीतरी एका दिवशी सोन्याचा कधीतरी हार एखादा पाहायला मिळाला असं मला वाटत होतं, परंतु आता पुन्हा मध्ये थोडा दुधाला भाव वाढला, आता परत त्या दुधाचा भाव इतकं कोलमडून टाकले की आता काय काय खायला घालावा आणि आपण काय त्या उरलेल्या पैशातून खावा असा आज शेतकऱ्यापुढे मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि आज बरेच शेतकरी याच्यातून हताश होऊन कुठल्या कुठल्या मार्गाचा अवलंब करत आहेत याची विचारणा सुद्धा करायला आपल्याला बोलायला लाज वाटते. अशा प्रकारची ही सरकारची जी विचारधारा आहे की आपण आता खूप दिवस चांगले आहेत आणि आता निवडणुकीचा पिरियड पुढे आलेला आहे. आज शेतकऱ्यांनी यांना यांची जागा दाखवण्याची गरज आहे आणि ही वेळ अतिशय चांगली वेळ आलेली आहे. आज 2 महिन्यावरती पुढे इलेक्शन आलेले आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे आणि शेतकरी सुद्धा असे आपले इकडले म्हणजे बेकार कुठल्या भाषेत त्यांना बोलावं. 5-25 लोक फक्त इथं आंदोलनासाठी आहेत आणि फक्त तिथून कोण काय बोललं कोणावर काय बोललं हे फक्त तिकडे ऐकायची विचारधारा या शेतकऱ्यांची. अरे आपले दिवस बदलायचे असतील तर आपल्यालाच या ठिकाणी काम करावं लागेल, आपल्यालाच बदल करावा लागेल. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी अगदी 2 महिन्यामध्ये इलेक्शनचा पिरियड आहे, त्यावेळेला प्रत्येकामध्ये हिंमत ठेवा की आपल्या गावामध्ये एखादा पुढाऱ्याला त्याला जाब विचारा की आमच्या शेतकऱ्याचं काय झालं. प्रत्येक कंपनीला दिवसा लाईट मिळती, शेतकऱ्याला बाकी रात्रीची लाईट आहे. या रात्रीच्या लाईटीचा नेमकी काय प्रयोग आहे तो एकदा विचारा आणि आमच्या दुधामध्ये भेसळ आणि दुधाचा भाव या दोन गोष्टी विचारा. जर तो पुढारी सभागुंडाळून जर नाही निघून गेला आपल्या गावातून तर आपलं नाव बदलून ठेवा. मी माझ्या आदर्श गाव आवडीवतीनं या सर्वांचा ज्या घाणेरड्या सरकारचा मी निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.